नमस्कार, मी शनाया शेख, दिनभर न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनभर न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राजकारणात मतं वाढवण्यासाठी पुलवामा हल्ल्याचा उपयोग करू नये, अभिनेते विक्रम गोखले यांचं स्पष्ट मत. पिंपरी चिंचवडमध्ये दातांची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा अतिरक्तस्राव होऊन मृत्यू. अहमदनगर पुन्हा हादरले, अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस. आणि पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश. आता बातम्या सविस्ताराने. राजकारणात मतं वाढवण्यासाठी मोदींनी किंवा त्यांच्या पक्षाने पुलवामा हल्ल्याचा उपयोग करू नये असं स्पष्ट मत अभिनेते विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे. असं आहे, पुलवामा संदर्भात त्यांना जर कोणी विचारलं भऱ्या मैफिलीमध्ये तुमच्यासारख्यांच्या समोर, तर त्याचं उत्तर देणं भागच आहे. पण त्याचा त्यांनी भाषणामध्ये आणि मतं वाढवावीत ह्याकरता मोदींनी किंवा त्यांच्या पक्षांनी उपयोग करता कामा नये या मताचा मी आहे. मी कोणत्याही पक्षाशी बांधील नाही, मी सामान्य माणसाशी नातं जोडवण्यात यश मानतो. राजकीय क्षेत्रात येण्यासाठी मला सर्वच पक्ष आग्रह करतात, पण मी लांबूनच यांना नमस्कार करतो. ज्या तऱ्हेचं राजकारण आपल्या देशामध्ये गेल्या 5-25-30 वर्षामध्ये सुरू आहे, त्याच्याबद्दल निश्चितपणे माहिती करून घेणं आणि आपण कुठल्या पद्धत, आमचे बच्चन साहेब होते की त्यांना पश्चाताप झाल्यानंतर, काहीच लोक आहेत की जे अजून टिकून आहेत. मलाही खूप आग्रह झाला गेले 25-30 वर्षे, मला आग्रह होतोय तुम्ही आमच्या पक्षात या, तुम्हाला हे पद देतो, त्या खुर्चीवर बसवतो, लांबूनच नमस्कार करतो. आपली ओळख आहे, सगळ्या पक्षातले सगळे लोक माझ्या मित्र आहेत. राजकीय विचारामध्ये मतभेद असेल तर तो आहे, ते मी लपवत नाही आणि ते त्यांच्या तोंडावर हजारो लोकांसमोर मी सांगतो. ह्याच्यावरती कोणाला टीका करायची असेल करावेत, ज्यांना फुलं टाकायची त्यांनी फुलं टाकावेत. तसेच राजकीय क्षेत्रात एखाद्या नेत्याने अभ्यास पूर्ण उतरलं पाहिजे. राजकीय क्षेत्रात जर माझ्यावर टीका होत असेल तर ती टीका होऊ देत, कारण देशात लोकशाही आहे आणि मला माझं मत मांडण्याचा अधिकार असल्याचं मत अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलंय. वाद प्रतिवाद हा होणारच. रामकृष्णाला सुद्धा टीका ही सोसावी लागलेली आहे. रामकृष्णांवर टीका होते, मोठ्या मोठ्या लोकांच्यावरती जगात टीका होते. मी विक्रम गोखले कोण? ही इज नोबडी. ह्याचा शोध मी जेव्हा नाशिकच्या जवळ एक विपश्यना केंद्र आहे इगतपुरीला, तिथे 10 दिवस मी जाऊन आलो. तिथले सगळे नीती नियम मी पाळले आणि माझं मला प्रश्नाचं उत्तर मिळालं की आय एम नोबडी, व्हॉट आय थिंक दॅट आय एम दिस, हे सगळं तुम्ही लोकांनी माझ्या डोक्यात भरवलेलं आहे. तुम्ही म्हणता की हा विक्रम गोखले, विक्रम गोखले, अदरवाईज मी सामान्य माणूस आहे ह्याची उत्तरे मी केव्हाच काढली. मी मला स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण तुम्ही स्वतःला कधीच प्रश्न विचारत नाही आयुष्यात, सकाळपासून रात्रीपर्यंत तू असं का गेलं, तू तसं का नाही गेलंस, तू आमकीकडे का गेलंस. दुसऱ्याला आपण कायम प्रश्न करतो, स्वतःला आपण कधी प्रश्न करत नाही. तर मी स्वतःला प्रश्न विचारायला गेल्या 15-1 वर्षात शिकलेलो आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जेव्हा मी एखादं विधान करतो तेव्हा त्या विधान करण्यापूर्वी त्या विषयावरती निश्चितपणे पुराव्यानिशी माझ्याकडे माहिती असेल तर आणि मी वाचलं असेल तर, ऑथेंटिकली लिहिलं तरच मी विधान करतो, अन्यथा मी विधान करत नाही. पण जेव्हा विधान करतो त्याच्यावरती जर काही गदारोळ उठत असेल तर तो ठीक आहे, नो, लोकशाहीमध्ये ॲक्सेप्ट केलंच पाहिजे. ज्या वेळेला मला काही लोक माझ्यावर प्रेम करतात त्याच क्षणाला तेवढेच लोक किंवा त्याहून अधिक लोक माझा दुश्वास करतात, ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आय ॲक्सेप्ट एव्हरीथिंग. पिंपरी चिंचवडमध्ये दातांची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा अतिरक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डॉक्टर दाम्पत्यावर निष्काळजीपणाचा आरोप नातेवाईकांनी केला असून संबंधित डॉक्टर विरोधात तरुणीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. धनश्री जाधव असं मयत तरुणीचं नाव आहे. ती 23 वर्षाची होती. दरम्यान स्ट्रंगलिंग आयुर्वेदिक रुग्णालयात ही घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने हात वर केले असून संबंधित निष्काळजीपणा केलेले डॉक्टर दाम्पत्याचा आणि रुग्णालयाचा काही संबंध नसल्याचं ते म्हणाले. तर आरोप असलेल्या डॉक्टर पाटील दाम्पत्याने चौकशीसाठी सहकार्य करू अशी भूमिका घेतली आहे.
स्टर्लिंग आयुर्वेदिक रुग्णालयात डॉक्टर पाटील दाम्पत्याकडे गेल्या काही वर्षापासून मयत धनश्री जाधव ही उपचार घेत होती. गेल्या आठवड्यात 24 एप्रिल रोजी तिच्या दातांवर डॉक्टर पाटील दाम्पत्याने शस्त्रक्रिया केली होती, परंतु शस्त्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता, त्यामुळे ती कोमा देखील गेल्याचं सांगण्यात येत असून त्याचवेळी अर्धांगवायू देखील झाल्याचं सांगण्यात येते. तिच्या मेंदूमध्ये रक्तपुरवठा होत नव्हता. अखेर शनिवारी 4 मे रोजी तब्बल 11 दिवसांनी सकाळी तिचा मृत्यू झालाय. या प्रकरणी तिच्या पालकांनी निगडी पोलिसात पाटील दाम्पत्याविरोधात तक्रार दिली आहे. हे फार विश्वास टाकून त्यांच्याकडे गेले होते, परंतु शेवटच्या स्टेपला पेशंटला ऑपरेशन करायचं म्हणून एक वडील म्हणून मी या नात्याने तिथं गेलो. ते गेले असताना डॉक्टरची मुलाखत केल्याच्या नंतर डॉक्टरने आम्हाला की 4-4.5 तास असं एक कालावधी आपल्या ऑपरेशनला लागेल, तुम्ही काही घाबरून जायचं कारण नाही. या सल्ल्याने आम्ही थोडंसं आनंदीही झालो आणि त्याने आम्हाला सांगितलं की ऑपरेशनचे तारीख काय 23ला ॲडमिट केली, ऑपरेशन 24:12-12 सुरू करू. अशा पद्धतीने मी होकार दिला आणि होकार दिल्याच्यानंतर आम्ही त्या रात्री तिथंच थांबलो होतो. थांबले असताना आम्हाला शंका आलीच, कारण की त्यांनी 4-5 तासाच्या ऑपरेशनला 12 तास लावले, म्हणजे तिथं डॉक्टरची काहीतरी गडबड झाली, आमचा दिल पडून गेला. दिल पडला असताना तरी पण डॉक्टर म्हणले ठीक होईल आणि व्यवस्थित झालेलं आहे, तुम्ही घाबरून जायचं कारण नाही. पण कसं काय झालं त्यांना माहिती, आम्हाला काय माहित नाही. द स्टर्लिंग आयुर्वेदिक रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर धर्मेश गांधी यांनी डॉक्टर पाटील दाम्पत्य हे आउटस्टोर्ट युनिट ऑफ डेंटल डिपार्टमेंटचे असून त्यांचा आणि रुग्णालयाचा काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हे जे आमचं हॉस्पिटल आहे, आयुर्वेद रुग्णालय आणि स्टर्लिंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हे जे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये आमचं एक आउटसोर्स युनिट एक आहे, डेंटल डिपार्टमेंट म्हणजे दंतवैद्यकीय विभाग जो आहे तो एक आउटसोर्स केलेला आहे. त्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर राम पाटील आणि त्यांच्या मिसेस डॉक्टर अनुजा राम. तर हे दोघं मिळून ते डेंटल डिपार्टमेंट चालवतात. त्यांनी ॲक्च्युली 8 दिवसापूर्वी या धनश्री जाधव या 19 वर्षाच्या मुलीचं एक प्रकारचं ऑपरेशन केलं होतं. ते बऱ्यापैकी गुंतागुंतीचं ऑपरेशन असतं ॲक्च्युली आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन रेट पण बऱ्यापैकी हाय असतात. असं ऑपरेशन त्यांनी केलं होतं आणि ते ऑपरेशन साधारणतः 5-6 तास चालतं जनरली. समाव त्यांना वेळ लागला कारण की केस थोडी क्रिटिकल होती आणि ते क्रिटिकल असल्यामुळं त्यांना ते ऑपरेशनला जवळजवळ 10-12 तास लागले. सकाळी 12 सुरू केलेलं ऑपरेशन रात्री 12 संपलं. मग नंतर त्यांनी आमच्या आयसीयूमध्ये शिफ्ट केलं. पेशंट आयसीयूमध्ये शिफ्ट केल्यानंतर आम्हाला इमिजिएटली त्यांना ॲक्च्युली इमर्जन्सी जी काही ट्रीटमेंट आहे ती द्यावी लागली होती. कारण आयसीयूमध्ये जेव्हा आला हा पेशंट तेव्हा आमच्या आयसीयूच्या डॉक्टरांनी बघितलं की हा पेशंट त्याचा ॲक्च्युली सुरुवातीला डॉक्टर राम पाटीलने अशी काही कल्पना आम्हाला दिलेली नव्हती, पूर्वकल्पना की असं आम्ही मोठं ऑपरेशन करणार आहे, हे एवढं गुंतागुंतीचं असणार आहे किंवा त्यांना नंतर आयसीयूचा बेड लागणार आहे, त्यांना व्हेंटिलेटर लागणार आहे, ही पूर्वकल्पना आम्हाला दिलेली नव्हती. अचानक पेशंट आयसीयूमध्ये आला, पण ठीक आहे असा कुठलाही अचानक आला तर आपण पेशंटला इमिजिएटली ट्रीटमेंट देऊ शकतो म्हणून त्याला आयसीयू म्हणतात. तर पेशंट आल्यानंतर त्याला इमिजिएटली आमच्या आयसीयूच्या डॉक्टरांनी इमिजिएटली इंट्युबेट केलं. त्यांचं बी पी वाढण्यासाठी जे काही औषधं आहेत ते नॉरॅडिनॅन वगैरे ते सगळं सुरू केलं. त्यांना इमिजिएटली ब्लड द्यावं लागलं. पेशंटच्या नाकातोंडातनं रक्त येत होतं ते थांबवण्यासाठी त्याच्यात पॅक वगैरे करून ठेवलं. हे सगळं केलं, पेशंट स्टेबल केला. नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही सी टी स्कॅन केला पेशंटचा, ते सी टी स्कॅनमध्ये हे दिसलं की ते जे काही ऑपरेशन झालं आहे त्याचं थोडंसं कॉम्प्लिकेशन असतं, स्फिनॉइड बोन फ्रॅक्चर वगैरे झालेलं आहे आणि पेशंटचा मेंदूमध्ये बऱ्याच ठिकाणी रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं किंवा खंडित झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी पेशंटला इन्फार्क्ट जे म्हणतो आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये किंवा मेंदू मृत झालेला आहे हे लक्षात आलं आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही पेशंटला खूप जिकरीने प्रयत्न करून वाचवायचा खूप प्रयत्न केला. 8 दिवस आम्ही आमची अख्खी टीम हॉस्पिटलची पेशंटच्या मागे लढत होती. त्यांचं काही पण करून बी पी वर येत नव्हतं. त्यांना औषधं द्यावी लागत होती बी पी मेंटेन करण्यासाठी, त्यांना ब्लड लागत होतं सारखं आणि समहव 8 दिवसानंतर पेशंट दगावला, तो आम्हाला पेशंट वाचवता आला नाही. आता एक धक्कादायक बातमी आहे. अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ऑनर किलिंगचा प्रकार समोर आलाय. आंतरजातीय लग्नाला घरच्यांचा विरोध असताना देखील विवाह करणाऱ्या मुलीला आणि जावयाला जाळण्याचा प्रयत्न मुलीच्या काका आणि मामांनी केलाय. गंभीरपणे भाजलेल्या मुलीचा मृत्यू झाला असून मुलावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीचे काका आणि मामा यांना अटक केली आहे, तर तिचे वडील फरार आहेत. मृत्यू पावलेल्या मुलीचं नाव रुक्मिणी रणसिंग असं आहे, तर गंभीर भाजलेल्या मुलाचं नाव मंगेश रणसिंग असं आहे. या दोघांचा 6 महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. हा विवाह रुक्मिणीच्या कुटुंबियांना मान्य नव्हता. रागवलेल्या रुक्मिणीच्या कुटुंबियांनी दोघांनाही जाळण्याचा प्रयत्न केला, यात रुक्मिणीचा मृत्यू झाला आहे. 30 तारखेला माझ्या वहिनीला त्यांनी घरी बोलावलं. घरी बोलावल्यानंतर यात्रा आहे ना आमच्या इकडची, त्यामुळे घरी बोलवलं. तिला वाटलं यात्रेला बोलवलं, पण नंतर तिसऱ्याला घरी बोलवून त्यांनी तिला मारहाण सुरू केली. ती बोलली की तुझ्या नवऱ्याच्या घरी जायचं नाही म्हटलं. मग त्यांनी तिला घरी दाबून ठेवलं. तिला किती घरी येणार होतं, पण तिला दाबून ठेवलं. मग तिने माझ्या भावाला संध्याकाळी फोन केला, रात्री 2 वाजता. 2 वाजता फोन केला तर ती म्हणतो की तू मला घ्यायला घरी या, तिकडं मला खूप मारत होते, मला टॉर्चर करतात घरचे. तू माझा भाऊ सकाळी घरी गेला त्यांच्या, मग सकाळी घरी गेला 8 वाजता. तर मग त्यांनी दरवाजा बंद करून ठेवला होता, त्यांनी दरवाजा खोलला नाही. मग त्याच्यानंतर मग माझ्या भावाने त्याला धरलं आणि घरात घेतलं, कारण त्यांची तेव्हा माणसं नव्हती आलं ना पहिल्यांदा. संग त्यांच्या घरी कोण नव्हतं, आई वडील ते होते, पण त्याचे नातेवाईक सगळे बाहेर होते ना. त्यानंतर मग नातेवाईक सर्व तिथे जमा झाले आणि त्याला घरात घेतलं. पुन्हा पहिल्यांदा मारलं, नंतर मग बांधून ठेवलं नातेचे, आणि पेट्रोलने ओतून त्यांना मारून टाकलं. पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हे हल्ल्याचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. शहरातील गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आल्याचं दिसून येत आहे. थेरगाव फाट्याजवळ अज्ञातांनी दोघांवर केलेली फिल्मी स्टाईल हल्ला सीसीटीव्हीत कैद झालाय. यात दोघे जण गंभीर जखमी झालेत. इंद्रजित माने, अजय खाणेकर अशी दोघांची नावे आहेत. दुचाकीवरून आलेले 8 ते 9 हल्लेखोर नंतर पसार झालेत. शनिवारच्या रात्री 8:30 इंद्रजित आणि अजय हे दोघे मित्रांसोबत गप्पा मारत होते, तेव्हा तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून एक टोळकं आलं. त्यांच्याकडून लोखंडी कोयता आणि हॉकी स्टिक होत्या. या 8 ते 9 जणांच्या टोळक्याने पहिला प्रहार इंद्रजितवर केला असता जीव वाचवण्यासाठी इतर मित्र सैरावैरा धावू लागले. इंद्रजित ही शेजारच्या किराणा मालच्या दुकानात घुसला. ग्राहकांची गर्दी पाहून हल्लेखोर निघून जातील असं त्याला वाटत असतानाच ते पाटला परत तिथेही पोहोचले. मग सर्वांदेखत एकाने त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला, तेव्हा इंद्रजितला वाचवण्यासाठी अजयने हात मध्ये घातला. नंतर एकाने इंद्रजितच्या पायावर हॉकी स्टिक आणून त्याला खाली पाडलं आणि त्याच्यावर सपासप वार केले. अवघ्या काही सेकंदात घडलेला हा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. दोघा जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर सीसीटीव्हीच्या आधारे वाकड पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. आरोपींना बेड्या ठोकल्यानंतरच हल्ल्यामागचं कारण स्पष्ट होईल. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा डिमांड न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मवीर भाऊराव पाटील कमवा आणि शिका या योजनेमध्ये आर्थिक घोळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. योजनेचा आर्थिक फायदा बोगस विद्यार्थ्यांना होत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका ही योजना अनेक वर्षांपासून राबवली जाते. विद्यापीठाच्या आवारातील विविध विभागांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ असते. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतितास 45 रुपये याप्रमाणे मानधन दिलं जातं. दररोज 3 तास काम करण्याची मुभा आहे आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी याची मदत होते. महिनाभरासंबंधित विद्यार्थ्याने किती तास काम केले त्या आधारे एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, पण या प्रक्रियेमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलंय. आता एक धक्कादायक बातमी आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला देण्यात आलेल्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश सातपुते यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. महेश सातपुते यांच्या पत्नीला डिलिव्हरीसाठी 29 एप्रिल रोजी जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास त्यांना मुलगी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पेशंटला पिण्यासाठी सूप देण्यात आलाय. रुग्णालयातून देण्यात आलेली सूप घेण्याचा आग्रह पती महेश सातपुते यांनी पत्नीला केलाय. त्यांच्या पत्नीने सूप घेण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना चमचामध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळून आले. या प्रकारामुळे महेश आणि त्यांच्या पत्नीला मात्र चांगलाच धक्का बसलाय.
30 तारीख को जो ये घटना घटी हमारे हॉस्पिटल में, हमारा ऐसा मानना है कि ये जो घटना है एक सेबोटेज की कोशिश थी, क्योंकि हमारे जो किचन में है क्वालिटी का बहुत ध्यान रखा जाता है, खाना किचन से ऊपर वार्ड्स तक सील होकर जाता है, हमारी डाइटिशियंस और कुक उसको अच्छे से चेक करती हैं, सील करती हैं, उसके बाद ही वो वार्ड्स में पेशेंट्स के लिए जाता है। 30 तारीख को करीब 12:30 के करीब पेशेंट को सूप दिया गया था, उस वक्त पेशेंट ने उसको नहीं खाया था। थोड़ी देर के बाद जब पेशेंट को सूप खाना था, उन्होंने उस फ्लोर की मौसी को वो सूप गर्म करने के लिए दिया। गर्म करके जब ये आया तो उसमें ये 2 कॉटन बॉल्स पाई गई। इसीलिए हमारा मानना है क्योंकि ये सेबोटेज का इंसिडेंट है। पहली बात तो ये है कि किचन, हमारे किचन में कॉटन बॉल्स या अन्य कोई ऐसी चीज पाना इम्पॉसिबल है, क्योंकि वो हमारे किचन सेफ्टी प्रोटोकॉल्स के खिलाफ है। दूसरी बात ये है, आजकल जो हमारे हॉस्पिटल में यूनियन का प्रॉब्लम चल रहा है, उसके चलते भी हम लोगों को ऐसा लगता है कि ये सेबोटेज का इशू है, क्योंकि 30 तारीख को ये घटना घटी और 1 तारीख को यूनियन के कर्मचारियों ने स्ट्राइक घोषित कर दी और वो स्ट्राइक पे चले गए। इसकी वजह से हम लोगों ने पुलिस स्टेशन में अननोन व्यक्ति के खिलाफ सेबोटेज और पॉइजनिंग का कंप्लेंट भी जारी किया है। वाढते नागरीकरणामुळे पुणे शहर आणि परिसराला लागणाऱ्या पाण्या दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। मात्र धरणातील पाणीसाठ्यात दुष्काळी परिस्थितीमुळे वाढ न होता घटच होत आहे। त्यातही गेल्या 5 महिन्यात खडकवासला धरण प्रकल्पातील तब्बल 12 TMC पाणी कमी झालंय। जिल्ह्याची तहान वाढत असली तरी त्यावर वेळीच निर्बंध घालावे लागतील, तेव्हाच सर्व घटकांना समान पाणी देणं शक्य होईल असं जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। पुणे महापालिकेकडून मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणी वापर केला जातो, त्या जलसंपदा पाणी विभाग आणि पालिका प्रशासन यांच्यात अनेक वेळा वाद निर्माण झाले, यावरून शहरी आणि ग्रामीण असा वाद सुद्धा पेटलाय। आत्मचरित्र सगळी खोटी असतात, आत्मचरित्रात खरेपणा लिहिण्याचं धाडस असलं पाहिजे। आत्मचरित्र लिहिण्यासाठी स्वतःकडे अत्यंत अलिप्त नजरेनं पाहणं गरजेचं आहे। आत्मचरित्र लिहिण्यासाठी माझं काहीच कर्तृत्व नसल्याचं मत अभिनेता विक्रम गोखले यांनी व्यक्त केलंय। अनेकांचं म्हणणं आहे की मी माझं आत्मकथन आत्मचरित्र वगैरे लिहावं। आय एम नॉट इंटरेस्टेड इन रायटिंग आत्मचरित्र। त्याचं कारण, आत्मचरित्र लिहिण्याकरता जगामध्ये मी फालतू माणूस आहे। जगामध्ये आत्मचरित्र ज्यांनी लिहावं असं ज्यांना वाटतं किंवा ज्यांना आग्रह होतो, ती फार मोठी मोठी माणसं आहेत, ती लिहित नाही। आणि जे लिहितात त्याच्यामध्ये ती सगळी खोटी असतात, सगळी आत्मचरित्र खोटी असतात। आत्मचरित्र लिहिण्याकरता फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रयस्थपणा आवश्यक असतो। स्वतःकडे अत्यंत अलिप्त नजरेनी त्रयस्थपणाने आपले दोष काय आहेत हे सांगण्याचं धारिष्ठ्य आवश्यक असतं। पण आत्मचरित्र लिहिण्याएवढा मी मोठा नाही आहे, असं मी काहीही केलेलं नाही। माझ्यापेक्षा खूप हुशार माणसं जगामध्ये आहेत आणि मी त्यांना अनुभवलेलं आहे। रॉयल इनफील्ड इंटरसेप्टरला मिळालेल्या पुरस्काराबद्दल 650 मालकांनी एकत्र येत या बाईकला मिळालेल्या पुरस्काराचं अभूतपूर्व यशाचं सेलिब्रेशन केलंय। हा पुरस्कार साजरा करण्यासाठी एकत्र येते या मालकांनी बाईक राईडचा आनंद लुटलाय। इंटरसेप्टर 650ने द इंडियन मोटरसायकल ऑफ द इयर 2019 हा पुरस्कार जिंकलाय। रॉयल इनफील्ड इंटरसेप्टर 650ला इंडियन मोटरसायकल ऑफ द इयर हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे या मोटरसायकलला ग्राहक देत असलेला प्रतिसाद, तसेच तिचा विकास आणि डिझाईनसाठी केलेल्या प्रयत्नांवर ग्राहकांनी दाखवलेला विश्वास पुन्हा एकदा पाहायला मिळालाय। महाराष्ट्र ही आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि त्यातही पुणे ही बाजारपेठ निर्णायक स्वरूपाची असल्याचं मत रॉयल इनफील्डच्या मार्केटिंग विभागाचे जागतिक प्रमुख श्री शुभांशु सिंग यांनी व्यक्त केलंय। जी, आज जो हम कार्यक्रम कर रहे हैं यहाँ पर पुणे में, प्रथम बार ऐसा किया जा रहा है। गत नवंबर में हमने रॉयल इनफील्ड ने 2 650cc ट्विन्स मोटरसाइकिल्स लॉन्च की थी, इंटरसेप्टर और GT 650। तो अब 1000 से ज़्यादा मोटरसाइकिल महाराष्ट्र में डिलीवर कर दी गई हैं और पुणे में आज 100 से अधिक राइडर्स इन मोटरसाइकिलों के साथ आए हैं। और क्यों आए हैं? क्योंकि हम लोगों को इस मोटरसाइकिल के लॉन्च होने के बाद कई सारे इनाम प्राप्त हुए, जिनमें से एक बहुत महत्वपूर्ण इंडियन मोटरसाइकिल ऑफ द ईयर अवार्ड है, जिसके पाने से ये साफ हो जाता है कि जिस कारण से हमारे राइडर इस मोटरसाइकिल को बहुत पसंद कर रहे हैं, इंडस्ट्री में भी इसकी साख और पहचान बनी है। तो उसी के
सेलिब्रेशन के लिए उस उत्सव में एक तरीके से हम लोग जुड़ रहे हैं और पुणे से ये शुरुआत की जा रही है। नहीं, हमारे रॉयल एनफील्ड में हर डीलरशिप से और राष्ट्र में अन्य भी बहुत सारे आयोजन किए जाते हैं, किंतु इंटरसेप्टर और GT 650 के साथ इस तरीके से एक राइड लेना और इंडियन मोटरसाइकिल ऑफ द ईयर जीतने के बाद, इस अवार्ड के पाने के बाद, ये उत्सव के तौर पर प्रथम बार किया जा रहा है, पुणे से ही शुरुआत की जा रही है। नहीं, अभी इस साल जब से ये मोटरसाइकिल लॉन्च हुई है, हमने इस पर बहुत ज़बरदस्त रिस्पॉन्स देखा है, हर जगह, हर प्रांत में, भारत के हर कोने से, और न केवल भारत बल्कि अंतर्राष्ट्रीय मार्केट से भी इसके बहुत ही पॉजिटिव प्रमाण मिले हैं कि लोगों को ये बहुत अच्छी और बहुत बढ़िया वैल्यू की मोटरसाइकिल नज़र आ रही है। और हमें बहुत आशा है कि ये आने वाले समय में 650cc लॉन्च होने से मिड सेगमेंट मोटरसाइकिल्स में और बढ़ोतरी होगी। इंधन क्षमता, स्टाइलिंग, आरामदायीपणा, सुरक्षितता, परफॉर्मन्स, सुयोग्यता, तांत्रिक नाविन्यता, किमतीचं मोल आणि भारतीय रायडिंग परिस्थितीसाठीची योग्यता अशा महत्त्वाच्या निकषांवर विजेत्यांची निवड केली गेली आहे। 2019 इतर अनेक भारतीय आणि जागतिक मोटरसायकल्सच्या तुलनेत रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 सर्वोत्कृष्ट ठरली आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद विशेष करून लहान मुलांना होतो। या सुट्टीचा आनंद द्विगुणित होतो ते बच्चे कंपनीसाठी असणाऱ्या कार्टून्समुळं। हे कार्टून्स पाहत असताना मुले अतिशय दंग होऊन जातात। या लहान मुलांचं सर्वात जास्त आवडणारं कॅरेक्टर म्हणजे सोनी TV यावरचं हनीबनी। याच हनीबनीने आज दिनमानच्या ऑफिसला भेट दिली आहे आणि खूप सारी मज्जा मस्ती आणि धमाल केली आहे। हीच धमाल आम्ही आमच्या लहान प्रेक्षकांसाठी घेऊन आलो। लागतात ते मामाला गाव मामाच्या गावाला जाण्याच्या सफरीचे आणि लहान मुलांना विशेष वेद लागतात तर ते कार्टून पाहण्याचे। तर कार्टूनमध्ये मोस्ट वॉन्टेड असणाऱ्या मुलांसाठी किंवा सगळ्यात जास्त आवडीचं जे कॅरेक्टर आहे ते म्हणजे हनीबनी। आज हनीबनींनी दिनमानच्या ऑफिसला भेट दिलेली आहे आणि दिनमानच्या लहान प्रेक्षकांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण लहान प्रेक्षकांसाठी हनीबनीची मेजवानी जणू लहान मुलांसाठीच आहे। वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ते आपल्या ऑफिसमध्ये करतायत, आपण पाहू शकता। हा हनी आहे आणि हा बनी आहे। लपेटते रहो हनीबनी तुम्ही ऐकलंच असेल। आपल्या लहान चुमुकल्यांसाठी, लहान प्रेक्षकांसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, कारण ते आपल्यासाठी वेगवेगळे ॲक्टिव्हिटीजसुद्धा करतायत। आत्ताच तुम्ही त्यांचा छान असा डान्स पाहिलेला आहे आणि आत्तासुद्धा ते डान्स करतायत छानपैकी। हनीबनी तो एक छोटासा डान्स हो जाए, आप ॲक्टिव्हिटीज करोगे अभी? देखो अभी हनीबनी हमारे साथ डान्स कर रहे लहान चुमुकल्यांसाठी। आता परत एकदा ते आपल्यासाठी डान्स सादर करतायत आणि विशेष म्हणजे हनीबनीचं एक कौतुक करण्यासारखं आहे की ते रॅपर पण आहेत। त्यात कोणता रॅपर आहे ते सांगू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला पाहायला लागेल सोनी यावरचं हनीबनी हे कार्टून। आणि आपल्या सर्वांचं लाडकं असणारं हे कार्टून आहे। सुंदर असं डान्स करतं आणि वेगवेगळ्या स्टोरी लहान मुलांसाठी, चिमुकल्यांसाठी वेगवेगळ्या स्टोरी घेऊन हे येतात आणि त्यात मुलांना सुद्धा विशेष असा आनंद होतो आहे। आणि दिनमानच्या लहान प्रेक्षकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की ते आपल्यासाठी आपल्या दिनमानच्या ऑफिसला भेट दिली आणि छान असं त्यांनी आता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात, डान्स करतात ते आपल्यासाठी। तर
तर हा विशेष एपिसोड सुद्धा दिनमानच्या प्रेक्षकांनी पाहायला विसरायला नाही पाहिजे, कारण लहान मुलांसाठी, खास उन्हाळ्यासाठी, उन्हाळ्यातल्या सुट्ट्यांसाठी, एन्जॉय करण्यासाठी हे हाणीबणी आपल्या ऑफिसला आलेले आहेत. तर लपेटते रहो हाणीबणी. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राजकारणात मतं वाढवण्यासाठी पुलवामा हल्ल्याचा उपयोग करू नये, अभिनेते विक्रम गोखले यांचं स्पष्ट मत. पिंपरी चिंचवडमध्ये दातांची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या तरुणीचा अतिरक्तस्त्राव होऊन मृत्यू. अहमदनगर पुन्हा हादरले, अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस. आणि पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. Thank you.